नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी गणित विषय शिक्षक सोनू निविटी। आज आपण इयत्ता नववीतील मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रोपोर्शन प्रकरण क्रमांक 4 गुणोत्तर व प्रमाण या पाठातील काही प्रॅक्टिस सेट आज आपण अभ्यासणार आहोत। इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट प्रैक्टिस सेट 4.1 एंड प्रैक्टिस सेट 4.2। आज अपन सराव संच 4.1 आणि सराव संच 4.2 हे आज अपन अभ्यासणार आहोत। प्रैक्टिस सेट 4.1 क्वेश्चन नंबर 1। फ्रॉम द फॉलोइंग पेयर ऑफ नंबर्स फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर। बघा, पहिला प्रश्न त्यांनी आपल्याला असा विचारलेला आहे की ज्या खाली दिलेल्या संख्या आहे या संख्यांच्या जोड्यामधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर हे आपल्याला संक्षिप्त रूपात लिहायचं आहे। संक्षिप्त रूपात करत असताना काय करायचं असतं? बघा, ज्या दोन संख्या दिलेल्या आहे या अंश आणि छेदमध्ये लिहायचे। ते आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की संक्षिप्त गुणोत्तर रूपात त्यांची मांडणी केली की एक संख्या अशी शोधायची की त्या संख्येने अंशाला पण आणि छेदाला पण या दोघांना पण भाग गेला पाहिजे, तर किंवा त्याचे अवयव पाडायचे, फॅक्टर जरी म्हटले आपण तरी चालतं। तर बघा, या ठिकाणी 72/60 या ठिकाणी आपण त्याला गुणोत्तरामध्ये लिहिलं, ठीक आहे, 72/60। आता याचे आपण काय केलं, 12 ने 72 पण भाग जातो आणि 60 पण, मग 12 × 6/12 × 5। आता हे 12 काय होईल, कट होईल, अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन्हीकडे सारखे असल्यामुळे उरले काय, 6/5। तर अशा पद्धतीने 6:5, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पहिल्या उदाहरणाचं जे संक्षिप्त रूप आहे, रिड्यूस फॉर्म ज्याला म्हणतो आपण, तो या ठिकाणी काढलेला आहे। क्वेश्चन नंबर 2। फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी। आपल्याला या ठिकाणी पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर या ठिकाणी संक्षिप्त रूपात आपल्याला लिहायचं आहे। पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले संक्षिप्त रूप अशा उदाहरणांमध्ये बघा, आता या ठिकाणी तुम्हाला जे एकक असते युनिट ते सारखे करावं लागतं। म्हणजे जर रुपये असेल तर दोन्ही जे आहे राशी दिलेल्या ज्या आहे तर त्या दोन्ही रुपयामध्ये कन्वर्ट करायच्या। जर एक पैशामध्ये दिलेला असेल आणि एक रुपयामध्ये दिलेला असेल तर जे रुपये दिलेले आहे त्याला कन्वर्ट पैशात करायचं। काही उदाहरणांमध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, समजा 5 लिटर कोणती एक वस्तू असेल, मिल्क असेल, वॉटर असेल, ठीक आहे, ते काय एखाद्या वेळेस लिटरमध्ये दिलेलं असतं आणि दुसरी जी राशी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी आपण मिली लिटरमध्ये दिलेलं असेल, तर त्या ठिकाणी त्याला सारखं एकक करायचं। मग छोटं कोणतं आहे, मिली लिटर, बरोबर आहे, मग त्याला कन्वर्ट ML करायचं। तर अशा पद्धतीने आपल्याला ते कन्वर्ट करतासुद्धा आलं पाहिजे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, 1 रुपया म्हणजे 60 पैसे कन्वर्ट करताना तुम्हाला ते लक्षात येईल, सॉरी 1 रुपये म्हणजे 100 पैसे, त्यानंतर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, ओके। तर अशा पद्धतीने, किंवा 1 किलो म्हणजे किती, 1000 ग्रॅम, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असेल तर त्याला कन्वर्ट करायला तुम्हाला सोपं जातं। आता या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे बघा, 700 रुपये आणि 308 रुपये यांचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, रिड्यूस फॉर्म करायचं आहे। मग 700/308 = 28×25/28×11। 28 काय होईल, कट उरलं काय, 25/11, हे या ठिकाणी त्याचं संक्षिप्त रूप झालं। त्यानंतर सेकंड नंबरचं बघा, 14 रुपीज अँड 40 पैसे, ओके। मग आता आपण काय करू, जे 14 रुपये जे आहे याला कन्वर्ट पैशामध्ये करून घेऊ। म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, कितीने गुणावं लागेल त्याला, 100 ने गुणावं लागेल। 14 × 100, 14 × 100 = 1400 पैसे। 14 रुपये म्हणजे किती, 1400 पैसे झालं कन्वर्ट। त्यानंतर 12 रुपये 40 पैसे, आता रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मग 12 × 100 +
चाळीस, बाराशे अधिक चाळीस किती आलं मग 1240 पैसे। तर या ठिकाणी आता बघा आपल्याला त्याला आपण पैशामध्ये कन्वर्ट केल्यानंतर 1400 भागिले 1200 या ठिकाणी वरती 1400 जे आहे ते शेवटच्या एककस्थानी शून्य खाली पण छेदस्थानी 1240 एककस्थानी शून्य हे 00 कट केलं उरले काय 140 छेद 124। मग तीच पद्धत एक संख्या अशी शोधायची की त्याने वरती आणि छेदस्थानी दोघांना पण भाग जाईल किंवा त्याचे फॅक्टर पाडणे असं सुद्धा म्हणतो आपण। 4 × 35 / 4 × 31 = 44 हे कट झाले उरलं काय 35 / 31। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे दोन उदाहरणं बघितली। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, एक्सप्रेस द फॉलोइंग परसेंटेज ॲज रेशो इन द रिड्यूस फॉर्म। पुढील शतमाने संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात या ठिकाणी लिहायचं आहे। म्हणजे जे शतमान दिलेले त्याचं आपल्याला गुणोत्तराच्या रूपात या ठिकाणी लिहायचं आहे। छेदस्थान जो असेल तो 100च असेल। जर तुम्हाला परसेंटेज ॲज रेशो इन द रिड्यूस फॉर्म असा जर प्रश्न असेल तर लक्षात ठेवायचा छेद जो असेल तो 100च असेल। मग या ठिकाणी 75 / 100 = 25 × 3 / 25 × 4 = 3/4 कारण हे 25 25 कट झाले। मग काय आला त्याचा रेशो 3/4। क्वेश्चन नंबर 4, 3 पर्सन कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस इन 8 डेज, टू बिल्ड द सेम हाऊस इन 6 डे हाऊ मेनी पर्सन आर रिक्वायर्ड। एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात तर तेच घर 6 दिवसात बांधण्यात किती माणसे या ठिकाणी लागणार आहे। तर उत्तराची सुरुवात करताना बघा, द नंबर ऑफ पर्सन अँड द नंबर ऑफ डे रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस आर इन इनवर्स प्रपोर्शन। देअरफोर द प्रोडक्ट ऑफ द नंबर ऑफ पर्सन अँड द नंबर ऑफ डेज इज कॉन्स्टंट। आपल्याला जे घर तयार करायचं आहे करण्यासाठी किती लोकांची संख्या आणि दिवस आवश्यक आहे ते व्यस्त प्रमाणात आहे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणूनच व्यक्तींची संख्या आणि दिवसांची संख्या ही व्यस्त असेल ते रेशोमध्ये त्या ठिकाणी असेल। लेट्स यंग पर्सन आर रिक्वायर्ड टू बिल्ड द हाऊस इन 6 डे। समजा 6 दिवसात यंग व्यक्ती घर बांधण्यासाठी त्या ठिकाणी लागतील। आपल्याला किती व्यक्ती लागतील हे माहीत नाही पण दिवस त्यांनी दिलेले आहे की 6 दिवसात किती व्यक्ती लागणार आहे किंवा माणसं लागणार आहे। तर त्या ठिकाणी आपण ते समजले समजा यम, मग 24 = 6 यम, देअरफोर यम इज इक्वल टू 24/6, देअरफोर यम इज इक्वल टू 4। तर या ठिकाणी यम म्हणजे काय म्हटलं होतं आपण व्यक्ती, तर किती व्यक्ती लागतील मग 4। 4 पर्सन आर रिक्वायर्ड टू बिल्ड इन द हाऊस इन 6 डे। तर घर बांधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 4 माणसांची आवश्यकता आहे किंवा 4 माणसे त्या ठिकाणी लागतील। क्वेश्चन नंबर 5, कन्वर्ट द फॉलोइंग रेशो इन टू परसेंटेज। बघा आता मागच्या उदाहरणांमध्ये आपण काय करायचो त्याचे अवयव पाडून त्याला संक्षिप्त करायचं रिड्यूस फॉर्म, परंतु या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं रेशो इन टू परसेंटेज कन्वर्ट करायचं आहे त्याला शतमान याच्यामध्ये। तर अशा वेळेस काय करायचं, जो छेदस्थान आहे जो छेदस्थानी संख्या जी आहे ती संख्या 100 कशी होईल म्हणजे कोणत्या संख्येने त्याला गुणल्यानंतर 100 होईल याकडे लक्ष द्यायचं। या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे 15/25, 15 × 25 बरोबर आहे, म्हणजेच 15/25 म्हणजे 25 कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 100 येईल तर 4 ने। म्हणून अंशस्थानी आणि छेदस्थानी या दोन्ही ठिकाणी तुम्ही काय करायचं 4 ने गुणायचं। मग या ठिकाणी बघा 15 × 4 आणि 25 × 4 या ठिकाणी छेदस्थानी 100 आली, ओके 60/100 म्हणजे 60%। याला शतमान रूपात रूपांतर त्याचं आपण या ठिकाणी केलं। सेकंड नंबर 47/50 = 47 × 2/50 × 2 50 × 2 = 50 गुणल्यानंतर किती येईल 100। आपल्याला जो छेद आहे तो 100 या ठिकाणी आणायचा आहे। त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की जे गुणोत्तरांचे शतमान जे आहे त्याला गुणोत्तर जे आहे ते शतमानामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे। म्हणजे या ठिकाणी छेदस्थान हा 100 आला तर बरोबर आपलं गुणोत्तर हे शतमान स्वरूपात होईल। मग 94/100 = 94%। क्वेश्चन नंबर 6, द रेशो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ आभा अँड हर मदर इज 2:5। ॲट द टाइम ऑफ आभाज बर्थ हर मदर्स एज वॉज 27 इयर्स।
फाइंड द प्रेजेंट एज ऑफ आभा एंड हर मदर. या ठिकाणी आभा आणि तिच्या आईच्या वयांचे गुणोत्तर जे आहे ते 2:5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्ष होते, तर आभा आणि तिची आई यांची आजची वय या ठिकाणी आपल्याला काढायचे. या अशा वर्ड प्रॉब्लेममध्ये म्हणजे शाब्दिक उदाहरणांमध्ये या ठिकाणी उदाहरणांमध्ये कोणकोणत्या अटी दिलेल्या आहे, कोणती माहिती दिलेली आहे, याच्याकडे व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं, त्याच्याच आधारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. तर आपल्याला त्यांनी काय सांगितलं सुरुवातीला की द रेशो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ आभा अँड हर मदर्स इज 2:5. या ठिकाणी आभा आणि तिच्या आईच्या वयांचे गुणोत्तर हे 2:5 या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून आपण काय करायचं, त्यांचं जे आहे गुणोत्तराची समान पट ज्याला म्हणतो आपण, लेट द कॉमन मल्टिपल ऑफ द गिवन रेशो बी एक्स, त्यांची समान पट आपण या ठिकाणी एक्स मानू. देअरफोर देन द प्रेझेंट एज ऑफ आभास इज 2x इयर अँड दॅट ऑफ हर मदर्स इज 5x इयर. म्हणजेच आता एक्स पट जर आपण त्यांची समान पट जर मानली तर आभाचे आजचे वय 2x वर्ष व तिच्या आईचे वय आजचे वय हे 5x वर्ष आहे. त्याचबरोबर द मदर्स एज ऑफ द बर्थ ऑफ आभास दॅट इज 2x इयर ॲगो वॉज 27 इयर. आणि त्यांनी उदाहरणात काय सांगितलं तुम्हाला की आभाच्या जन्माच्या वेळी म्हणजेच 5x वजा 2x असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकतो तुम्ही, किंवा आभाच्या जन्मावेळी आईचे तिच्या आईचे वय हे 27 वर्ष होते, म्हणून काय येईल पहिल्या अटीनुसार 5x मायनस 2x इज इक्वल टू 27. आता 5x मधून 2x गेले किती उरले 3x, देअरफोर 3x इज इक्वल टू 27, देअरफोर एक्स इज इक्वल टू 27/3 हा 3x गुणाकारात आहे. उजव्या साईडला ज्यावेळेस तो शिफ्ट होईल त्यावेळेस तो भागाकारामध्ये येईल म्हणजे 27/3. देअरफोर एक्स इज इक्वल टू 9, 3 27 भाग दिल्यानंतर किती आला भागाकार 9. म्हणून एक्स म्हणजे आपण काय मानलं होतं त्यांचे समान पट, बरोबर आहे, म्हणजे 2 आता ज्या ठिकाणी 2x आणि 5x आपण मानलं होतं त्यांचे आजचे वय त्यामध्ये काय करावं लागेल एक्सच्या ठिकाणी 9 आपल्याला ठेवायचे. मग 2x आभाचे आजचे वय 2x इज इक्वल टू 2×9 इज इक्वल टू 18 अँड तिच्या आईचं आजचं वय काय असेल 5x म्हणजेच एक्सच्या जागेवर किती ठेवायचे आता 9, 5×9 इज इक्वल टू 45 इयर्स. द प्रेझेंट एज ऑफ आवाज अँड हर मदर्स आर 18 इयर्स अँड 45 इयर्स रिस्पेक्टिवली. तर आभाचे आजचे वय 18 वर्षे व आभाच्या आईचे आजचे वय हे 45 वर्ष या ठिकाणी आहे. प्रॅक्टिस सेट 4.2 सराव संच 4.2 या ठिकाणी बघा, युजिंग द प्रॉपर्टी ऑफ a/b इज इक्वल टू ak/bk फिल इन द ब्लँक्स सबस्टिट्यूटिंग प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग. a/b बरोबर ak/bk या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागी योग्य संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. तर आता बघा पहिलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे 507 बरोबर रिकामी जागा छेद 28 बरोबर 35 रिकामी जागा छेद रिकामी जागा बरोबर रिकामी जागा छेद 3.5. तर आता पहिले काय घ्यायचं आपण गुणोत्तर बघा 7/5 बरोबर रिकामी जागा छेद 28. आता छेदस्थानी 28 आलेले आहे म्हणजे 7 कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 28 येईल तर 4, म्हणून 5 सुद्धा कितीने गुणावं लागेल आपल्याला 4, म्हणून 5×4 7×4 बरोबर किती 20/28. त्याच पद्धतीने 35/ जी रिकामी जागा आहे त्याला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल 5 कितीने गुणल्यानंतर 35 आलेले असेल 7, म्हणून 5×7 त्याचबरोबर छेदस्थानी सुद्धा 7×7 किती 49 म्हणजे 35/49 दुसऱ्या रिकामी जागेमध्ये या ठिकाणी किती 49. ओके थर्ड नंबर, आता या ठिकाणी काय बदल काय झालेला बघा तिसऱ्या नंबरच्या रिकाम्या जागेमध्ये जे छेदस्थानी दिलेले आहे ते 3.5 म्हणजे 7/2 झालेले म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता गुणावणे लागणार भागावं लागेल, बरोबर आहे की नाही, त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल भागावं लागेल किंवा हा त्याला अर्धी तिची किंमत आपल्याला करायची 3.5 म्हणजेच काय 7/2. मग या ठिकाणी कसं सोडवलंय बघा 5/7 इज इक्वल टू /3.5 इज इक्वल टू 5×1/2/7×1/2
म्हणजे त्याला हाफ केला आपण सातला पण आणि पाचला पण वन हाफने, तर या ठिकाणी आपण त्याला भागितलं. देअरफोर 2.5/3.5, तर अशा पद्धतीने आपण तिन्ही रिकाम्या जागा ह्या ठिकाणी लिहिल्या. फाइंड द फॉलोइंग रेशो, पुढील गुणोत्तर या ठिकाणी काढायचं आहे. द रेशो ऑफ रेडियस टू सर्कमफिरन्स ऑफ द सर्कल, वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर या ठिकाणी काढायचं आहे. रेडियस ऑफ द सर्कल अपॉन सर्कमफिरन्स ऑफ द सर्कल, वर्तुळाची त्रिज्या छेद वर्तुळाचा परिघ, या सूत्रानुसार आपण हे काढणार आहोत. त्यांची गुणोत्तर शोधायचं ना आपल्याला, तर वर्तुळाची त्रिज्या आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो गणितामध्ये, आर, आणि वर्तुळाचा परिघ ते सूत्र काय, 2πr. आर आर या ठिकाणी काय होईल, कट होईल, आर कट झाला, या सूत्रातला खालचा सुद्धा आर कट झाला, म्हणजे वरती राहिला एक, म्हणजे 1/2π इज इक्वल टू या ठिकाणी रेशो काय आला त्याचा, 1:2π. तर अशा पद्धतीने आपण हे दुसरा प्रश्न बघितला. क्वेश्चन नंबर 3, कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ रेशो, पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. क्वेश्चन नंबर 3 मधील पहिलं, √5/3, √7. मग या ठिकाणी काय करायचं, तिरकस गुणाकार करायचं. √5/√7 इज इक्वल टू √35 अँड 3/3 किती, 9. आता जे यांचा वर्ग केल्यानंतर या आपल्याला काय मिळतं, जी संख्या मोठी असेल तिरकस गुणाकार केल्यानंतर तर ती बाजू काय असेल, मोठी असेल, म्हणून या ठिकाणी 35 हे लहान आहे 81 पेक्षा, बरोबर आहे. मग या ठिकाणी √5/3 इज लेस दॅन 3/√7. क्वेश्चन नंबर 4, त्यातलं पहिलं, या ठिकाणी बघा, एक तुम्हाला पॅरेलोग्राम दिलेलं आहे ABCD. द रेशो ऑफ अँगल ए अँड अँगल बी ऑफ धिस पॅरेलोग्राम इज 5:4. फाइंड द मेजर ऑफ अँगल बी. रेशो काय दिलेला आहे तुम्हाला, 5:4 दिलेला आहे तिथं. ज्या मापांचे गुणोत्तर जे आहे त्याचे किती दिलेले, 5:4. एक समांतरभुज चौकोन आहे, त्या ठिकाणी त्याचं नाव आहे ABCD. त्याच्या अँगल ए आणि अँगल बी यांच्या मापांचे गुणोत्तर जे आहे ते किती आहे, 5:4. तर अँगल बीचे माप काढा. या ठिकाणी उत्तरही सुरुवात करताना बघा, द रेशो ऑफ अँगल ए टू अँगल बी इज 5:4. या ठिकाणी ए आणि बीचं गुणोत्तर जे आहे ते 5:4 आहे, आणि त्यांची लेट द कॉमन मल्टिपल ऑफ धिस रेशो बी एक्स, त्यांची समानपट आपण या ठिकाणी एक्स मानू. अँगल ए इज इक्वल टू 5x अँड अँगल बी इज इक्वल टू 4x. त्या ठिकाणी 5x आणि 4x त्या ठिकाणी अंश आपण त्यांचं माप मानू. देअर खालच्या ओळीमध्ये बघा, आता आपल्याला एक माहिती आहे की याच्या पॅरेलोग्राममध्ये जे इंटेरियर अँगल असतात, आंतरकोन, यांच्या कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. ठीक आहे, इंटेरियर अँगलचे जे ॲडिशन आहे, सम जे आहे दोन कोणांची, तर त्यांची किती असते, 180. तर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याचं कारण काय लिहिलं आपण, इंटेरियर अँगल आहे ते, आंतरकोन, यांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. आता अँगल एचं माप किती मानलं आहे आपण, 5x प्लस अँगल बी किती आहे, 4x इज इक्वल टू 180 डिग्री. 5x प्लस 4x किती झाले, 9x इज इक्वल टू 180. आता हा जो 9 आणि x आहे यांच्यामध्ये गुणाकार आहे, म्हणून 9 इकडे शिफ्ट होताना 180 छेदस्थानी येतील. देअरफॉर x इज इक्वल टू 180/9. देअरफॉर x इज इक्वल टू 20. आता आपण काय म्हणलं होतं, अँगल ए हा 5x आणि अँगल बी 4x. आपल्याला बीचं माप काढायचं, एची काढायची आवश्यकता आहे का, नाही, तुम्ही काढू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, 5 नंतर जो x आहे त्याच्या जागेवर फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे, 20, बरोबर आहे. 20/100, म्हणजे अँगल ए येईल तुमचा 100 आणि अँगल बी किती येईल, मग अँगल बी इज इक्वल टू 4x. आता ह्या एक्सच्या जागेवर काय लिहिणार आपण, 20. 4/20 इज इक्वल टू 80 डिग्री. मग या ठिकाणी मेजर ऑफ अँगल बी इज 80 डिग्री. या ठिकाणी अँगल बीचं माप 80 अंश आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 11 मध्ये आपण चॅप्टर नंबर 4 मधीलच प्रॅक्टिस सेट 4.3, 4.4 अँड 4.5 हे बघणार आहोत. धन्यवाद.